नमस्कार मित्रांनो, आपण आता इडली व्ह्यू पॉईंटला आलेलो आहोत आणि आपण मागे इडली सारखे शेप बघत आहोत आणि याच ठिकाणी सनसेट पॉईंट पण आपल्याला बघायला मिळणार आहे. हा मागे माझा इडली पॉईंट आहे आणि इकडे इडली शेपमध्ये सगळे डोंगर इथं दिसतात आपल्याला, त्यामुळे ह्याला इडली पॉईंट असं नाव पडलेलं आहे. खूपच सुंदर संध्याकाळचं आल्हाददायक वातावरण तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता थोड्याच वेळात सनसेट देखील आपल्याला बघायला मिळेल. गाईज, तिथे तर बाईकवर फोटो सेशन चालू झालेलं आहे. बाईक रेंटवर मिळत नाही आहेत. कोणाची तरी बाईक आहे, त्याच्यावर ते फोटो काढत आहे. एकदम फर्स्ट क्लास. सो गाईज, हे केरला बाईक रेंटवर घेतलेली आहे. मुन्ना, या ठिकाणी आपण एक सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत आणि हा पॉइंट सनसेट पॉइंट म्हणून ओळखला जातो. आपण आता थोड्याच वेळात इथे सनसेट बघणार आहोत. बरोबर माझ्या मागे तुम्ही सनसेट बघताय. यस, आमच्या बरोबर. यू आर लुकिंग ऍट द टाइम ऑफ सनसेट. इट्स अ व्हेरी नाइस. यस, ओके, थँक्यू सो मच. आमच्या बरोबर आमचे सिनियर मंडळी, ॲडव्होकेट्स मंडळी बसलेले आहेत. सनसेट इज नाऊ कम्प्लीटेड. येस, सकाळपासून आम्ही बरंच काही इथलं मुन्नार सिटीमधलं बघितलं आहे. बोटॅनिकल गार्डन आणि सकाळी आपण काय बघितलं? आपण सकाळी येताना ध्याच्यात आज सकाळपासून दिवस इतका भरगच्च होता की सकाळी आम्ही मसाला गार्डन, स्पायसेस गार्डन इथे बघितले आणि तिथे देखील आमचा दोन तीन तास वेळ गेला. त्यानंतर आमचे दुपारी मुन्नार सिटीमध्ये जेवण झाले. अतिशय सुंदर जेवण होते. त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर आम्ही पेठेमध्ये, मुन्नार सिटीचा जो काही पेठेतील दुकानं आहेत, तिथली दुकानं एक्सप्लोअर केली आणि नंतर आता लास्टला आम्ही ह्या सनसेट व्ह्यू पॉईंटला आलेलो आहोत. म्हणजे दिवसभराचे हा दिवस पूर्ण झालेला आहे आमचा. सनसेट व्ह्यू पॉईंटने हा दिवस पूर्ण होत आहे आणि आपल्याबरोबर सगळे वकील मंडळी आहेत, काही सिनियर्स आहेत, काही सरकारी वकील आहेत. त्यात पाताळे सर हे सरकारी वकील म्हणून काम पाहतात फोटोग्राफी आणि त्यांना फोटोग्राफी फार आवडते. आणि आमचे सगळे सिनियर मंडळी हे बारामती, दौंड, पुरंदर, सासवड या भागातून सर्व केरळा ट्रीपसाठी आलेले आहेत आणि सगळेजण एन्जॉय करत आहेत. सनसेटच्या पॉइंटला ते फारच उत्सुकता लागलेली आहे. घ्यायला पाहिजे फोटो. सनसेटचा इतका असा सुंदर नजारा आपण बघत आहोत. हे चहाचे मळे आणि त्यात तो इडलीचा शेप दिसतो आपल्याला डोंगरांचा. आणि त्या सर्वात शेवटच्या डोंगरामागे आपल्याला सूर्य मावळताना दिसतोय. मावळतीचा सूर्य इतका सुंदर दिसतो आपल्याला की तो अजून जर खाली आला तर ते दिसणारे दृश्य अतिशय प्रेक्षणीय असेल आणि त्याची आपण उत्सुकतेने वाट बघत आहोत. इतक्या सुंदर ठिकाणी आपण येऊन थांबलेलो आहोत. लोक वाट बघत आहेत सनसेटची. सगळेजण फोटो सेशनमध्ये गुंतलेले आहेत. जो तो फोटो काढत आहे. सुंदर अशा स्वर्गमयी ठिकाणी आल्यासारखे वाटते आहे. जणू काही आपण स्वर्गात आलो की काय असा भास आपल्याला निर्माण होतो.
खूपच सुंदर नजारा आहे. थोड्याच वेळात आपल्याला सनसेटचा नजारा बघायला मिळेल. सूर्यास्ताला जात आहे.